आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल नामदार रावतेंच्या हुकुमशाही कारभाराला एसटी कर्मचारी कंटाळे पगारवाढ अमान्य मागण्या मान्य न केल्याने एसटी कर्मचारी अचानक संपावर एसटी महामंडळाने केलेली पगारवाढ मान्य नसल्याने आणि मागण्या मान्य केल्या नसल्यामुळे नामदार रावते यांच्या हुकुमशाही कारभाराचा तीव्र निषेध करत राज्यातील एसटी कर्मचारी अचानक संपावर गेले आहेत दोघांच्या भांडणात प्रवासी वाऱ्यावर असे चित्र बघण्याची वेळ आज सर्वत्र दिसून आली काही महिन्यांपूर्वी राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते हा संप चिघडू नये म्हणून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शासन दरबारी बैठक घेऊन आश्वासन दिले होते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला होता मात्र त्यानंतरही मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत सातवे वेतन लागू करावे डिझेल कर टोल कर प्रवासी कर सर्वात जास्त एसटी महामंडळ भरते ते माफ करावे मेडिक्लेम कुटुंबाच्या आरोग्यासाठी आरोग्य संरक्षण रुपये मासिक भत्ता दिला जातो तो वाढवावा अशा मागण्या कर्मचारी करत आहेत एसटी महामंडळाच्या करावर तीन ते चार डिपार्टमेंटचा पगार निघतो मग आम्हा कर्मचाऱ्यांचा भरीव पगार वाढ का होत नाही असे सांगत एस टी महामंडळाने केलेली पगार वाढ मान्य नसल्याने कर्मचाऱ्यात तीव्र नाराजी होती अशातच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एक जूनला परिपत्रक प्रसिद्ध केले त्यामध्ये चालक व वाहक यांना वेतनवाढ मान्य नसेल तर राजीनामा द्या आणि कंत्राटी पद्धतीने ठोक मानधनावरती सेवेमध्ये रुजू व्हा असा आदेश दिला होता या त्यांच्या हुकुमशाही कारभाराबद्दलही कर्मचाऱ्यातून तीव्र संताप होता त्यामुळे कोणत्याही संघटनेचा आदेश नसतानाही राज्यभरातील एसटी कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपात उतरले शासन आणि एसटी कर्मचारी यांच्या भांडणात प्रवासी मात्र वाऱ्यावर असे चित्र आज सर्वत्र पाहावेअस मिळाले महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून बरकत पन्हाळकर